हिंदू उजरा सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनाही मानवंदना करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जवळपास 40 ते 50 लोक त्या ठिकाणी 40 शिवसेनेचे 10-15 अपक्ष याचे 50 लोक त्यांनी गट निर्माण या ठिकाणी केले। खरं पाहिलं तर ओरिजिनल शिवसैनिक आहे, शेवटपर्यंत माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबाला मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणूनच या ठिकाणी काम करणार आहोत। या शहरातील सर्व जनतेला माहिती आहे, काम करत असताना सर्वसामान्य माणसाला माहिती आहे, मग या शहरातला कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल तर त्या सर्व लोकांना माहिती आहे, काम करत असताना अर्ध्या रात्री बे रात्री कोणी जो येत असाल तर तुम्ही येतो सर्व लोकांना माहिती आहे। त्यामुळं आम्ही सर्वांनी आम्हाला जी अडचण होती आपण पाहिलं असाल, मी 2009 पासून आपल्या 3 पुलासाठी म्हणतो, आज आपण पाहिलं जवळपास 300 वर्ष त्या पुलाला झाले, त्यावेळेस दादांनी ते पूल करून देतो म्हणून त्यांनी सभागृहात म्हणजे ते काय महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद नाही आहे विधानसभेच्या पटलावर त्यांनी त्या सांगितलं होतं की 11.5 कोटी रुपये देतो एकनाथ खडसे साहेब, त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते ते बोलल्यानंतरही सुद्धा आत्ता विभागीय आयुक्तमध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा दादा म्हणणे मी सुरू व्हायच्या अगोदर जयस्वालजी तुमचे पुलं मी आता घेतो आहे, आत्ताच्याही बजेटमध्ये ते माझे पुलं आलेले या ठिकाणी आम्ही रडाव तर कसं आम्ही त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं, त्यांच्या माध्यमातून आज मी नगरविकास मंत्री महापालिका असल्यामुळं त्यांचं सर्वात जास्त काम मी नगरविकासचाच येतो, त्याच्यामुळं मी नगरविकास मंत्रीला नेहमी सांगायचो ते आम्ही करायचे काय आणि त्यांनी या ठिकाणी मला पुष्कळ निधी दिलं, महापालिकेच्या कमिशनरला सांगितलं, यांना सांगितलं, आता येणारा 1-4 महिन्यामध्ये जवळपास 250 कोटीचे काम या ठिकाणी होणार आणि हे सर्वांची भावना होती। माननीय आमचे उद्धवसाहेब यांच्या कानीसुद्धा सर्व गोष्टी घालितले, एकनाथ शिंदे साहेब घेतलेले की आमदार लोक सर्व नाराज आहेत, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं असेल, मला तर एकही वाटत नाही, तुम्ही पाहिलं की तिथं गेल्यानंतर भांगर सुतवून आत येऊन बसला, म्हणजे सांगायचं उद्देश तिथं पाहिलं आता आमच्या याच्यात कोणाची नाराजी नाही, मी तर स्पष्ट बोललो जे दिलं दिलं नाही, दिलं तरी आम्हाला काही त्याची अपेक्षा नाही, सर्वसामान्याचे कामं व्हावं, सर्वसामान्य लोक आज मध्यामध्ये सर्वात जास्त त्रास असतात, सर्व लोकांना आज गाडी घेऊन जात असताना त्याची आई असेल त्याचे वडील असेल त्यांचा मुलगा असेल ती गाडी स्लिप होऊन ते जखमी होतात, अशा लोकांना मदत करण्यासाठी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते 100% मला मदत करतील, मी केला असं मला माहीत नाही, पण माझ्या फोनवरून माझ्याबरोबर राहत फोनवरून कोणी बोललं नाही, मी असं मी डायरेक्ट शिंदे साहेबांना सांगाल ना, कारण आमच्या गटाचे नेते ते आज मुख्यमंत्री ते मला सांगायचं होतं, शिंदे साहेबांना सांगाल मला मंत्रिपद म्हणायची, आम्हाला काहीच त्या विषयावर बोलायचं नाही, आम्ही त्या ठिकाणी सभागृहात सांगितलेलं आहे, सभागृहात सुद्धा सुरू करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही त्यांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही शिवसेनेचा गट म्हणूनच त्या ठिकाणी बसलो गेली, तरी मी काय म्हणतो या बाबतीत माननीय मुख्यमंत्री काय उत्तर देते त्यांचं आहे, मी एक साधा शिवसैनिक आहे आणि माझं कर्तव्य आहे त्या हिशोबाने मी या ठिकाणी खंत आहे, तर या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याच्यावर रमेश बोरणारे यांनी खंत व्यक्त केली की त्यांनी जे मतदारसंघातील प्रश्न ते सांगण्यासाठी पालकमंत्र्याकडे गेले होते मात्र त्यांना गेट आउट म्हणून हाकलण्यात आलं पालकमंत्र्याकडून, तुमच्यासोबत असे काही प्रसंग घडलाय? मी काय पाहिलं की ज्यावेळेस मी माझ्याबरोबर असं प्रसंग घडला नाही, काही थोडं बोलणार नाही, पण मी एवढंच म्हणतो मी स्वतःहून पाहिलं की झालं आता काय असतं तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी कुठलं उद्घाटन असेल कुठल्याही मतदारसंघात असं म्हणतो भाजपचा का असत नाही काँग्रेसचा का असत नाही, त्या काळामध्ये मी कारण की अपक्ष आमदार म्हणून राहिलेलो आहे, सर्व ठिकाणी आम्हाला बोलवायचे की आज या रोडचं उद्घाटन आहे, असं नाही झालं त्या ठिकाणी लोकांना वाटलं काय प्रकार चाललं आहे, पण माझ्या बाबतीत मी असं म्हणणार नाही की कधी बेटा उलटलं असं म्हणलेलं नाही, खोटं बोलणार नाही। हाच प्रश्न आहे की मुंबईत क्रांती चौकात जे उद्घाटन झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांची सभा झाली या सगळ्या प्रशासकीय आणि पक्षाच्या कार्यक्रमातून तुमच्या आमदारांना दूर ठेवण्यात येत होतं, स्थानिक जिल्हा प्रमुख असतील पालकमंत्री सुभाष देसाई असतील यांच्यावरती तुमच्या सगळ्यांची नाराजी आहे? माझी कोणावर नाराजी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कार्यक्रम होता तो जल्लोषात या मला वाटतं जगामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम झाला,
माझ्या मुलाने तुम्ही पाहिलं असेल ढोलताशेचे जवळपास 3000 मुलं त्या ठिकाणी ढोलताशेचे हे वाजवत होते. कारण छोटे नाही नाराजी नव्हती. आम्ही स्वतः स्टेजवर होतो. 20 तारखेपर्यंत आपण ऐकलं असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं, विधान मंडळामध्ये सांगितलं की त्यांचा 5 वेळेस उद्धव साहेबांना सांगितलं की नगर आमदार लोक नाराज आहे, आपण चर्चा करावं, लोकांना त्रास व्हायला लागला आहे. कारण की हे पुढं या त्रासामुळं काही लोक सोडून द्यायचा सुद्धा विचार करायला लागले असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ राव यांनी सांगितलं. 5 वेळेस मी उद्धव साहेबांशी बोललो, ते बी पटलावर बोलले, विधान भवन मध्ये बोलले. संभाजीनगर हा बालेकिल्ला म्हणला जातो, अशावेळेस 5 आमदार बंडखोरत्वाचा काही दोष आहे का? नाही, मला असा कोणालाही दोष नाही, मी कोणाही दोष देत नाही. माझं कर्तव्य काम करणारा काही लोक म्हणजे जसं तुम्हीच मला प्रश्न विचारला की पायामुळे तुम्ही दिसले की लॉन वर जाऊन बसले, तुमच्या बॉडीवर, तुमच्या राहण्यावर, तुमच्या केसांवर, तुमच्या व्यवसायावर टीका केली या लोकांनी 8-10 दिवसामध्ये. कोणी किती आणि तुम्ही परत म्हणता की मला यांचा कोणाविषयी काही बोलायचं नाही, मला म्हणजे तुम्हाला त्यांनी केलेले आरोप मान्य आहेत का? ते लक्षात घ्या, मी स्पष्ट भाषेत बोलणारा माणूस आहे. कोणाचे दळल्याने काही होत नाही. प्रदीप जयस्वाल छत्रपती शिवाजी महाराज दर्शन करून हाडकोपर्यंत गेला ना, तर 50,000 लोक रामराम करणारे, त्याच्यामुळे मी कोणाही बाकी लोकांची किंमत केली नाही. विषय बघल नाही या संभाजीनगर मराठवाडा माझा जिल्हा नाही सांगत, अख्खा मराठवाडा सांगतो. त्या प्रदीप जयस्वालला काय ओळखतो? बुलढाणापासून तर जळगावपासून तर 40 गावपर्यंत. तर मी काय सांगू, त्याचं उत्तर दिलंय, दिलं ना सीएम साहेबांनी, दिलंय गुलाबराव पाटलांनी, दिलंय सर्वांनी. बोलाय नाही, कोणालाही फोन करत नाही, कोणालाही असं सांगत नाही. मी सांगितलं, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, शेवट परत शिवसैनिक राहणार, मरेपर्यंत मी या ठिकाणी शिवसैनिक. आरोपांवर नाराजी नाही तुमची? कोणी कोणी बोलले? आता सर्व ज्या लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे, लोक एखाद्याला घर बांधायचं असलं तर 5,000 किंवा 10,000 मांगतात. आता तुम्ही महापालिकेमध्ये मला वाटतं सर्वच राहिलेले, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी म्हणजे काय आहे, प्लॅनिंग कमिटी म्हणजे काय आहे, तुम्हाला माहिती आहे प्लॅनिंग कमिटी म्हणजे? विचारू नका, त्याला मी सांगत नाही द्यावी कोणाच्या कोणाच्या विषयी. तुम्ही पाहिलं असेल कोणी कोणाला मदत केलेली आहे. शहर जाम तुम्ही सांगायची गरज नाही, काही नाही. मी म्हणतो निवडणुकीसाठी खर्च केला असं फेरे म्हणतात. आता आपण पाहिलं असं की आता मागच्या अपक्ष मी लढत असताना ते कुठं फिरत होते? मी त्यांना आता काय कशाला नाव घेऊ? जनता प्रेमी होती म्हणून माझ्यासारखेला 70 वर्षाचा रेकॉर्ड तोडून या अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून येतो. बंडखोरीचा आगामी महापालिका निवडणुकीवर किती प्रभाव होईल? काहीच प्रभाव होणार नाही. आणि सर्व मी काय म्हणतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं, आम्ही शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणून राहणार. त्या पद्धतीने ज्याला यायचं त्याला यावं बदलले, हळूहळू त्यांचा गैरसमज दूर होईल, आपोआप यायला लागले. आता 1000 लोकांची याच्यात माझा फोन चालू आहे, काय जरा 2-3 दिवस येतो. नाही, नाव नाही. मला मंत्रीपद मिळणार आहे? मला मंत्रीपद मिळणार नाही. मी त्या दिलं त्यांनी तर ठीक आहे, माहिती. माझं एकाच कामासाठी आहे की माझ्या मध्य विभाग हा शहरातला जुना भाग आहे, या भागात सर्व समाजाच्या लोकांचे या भागातले रोड, ड्रेनेज, वॉटर सप्लायचे काम पूर्ण व्हावं यासाठी माझा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे राहील आणि जास्तीत जास्त डेव्हलपमेंट कसं करून घेता येईल या पाठीमागचा उद्देश माझा आहे. शिवसेनेचा सेकंड फेजचा तुमचा निर्णय मान्य झाला आहे, किती नगरसेवक, किती पदाधिकारी तुमच्या सोबत येतील असं वाटतं? मी आज असं या विषयावर बोलणार नाही, कारण मी शिवसैनिकाचे आत्ता आपल्याला सांगितलं, त्याच्यामुळे त्या विषयावर मी भाष्य करणं योग्य नाही. कोणी नाही मानलं तर तुम्हाला अजून 1-4-8 दिवसात सर्व दिसतील काय पूर्वी. आम्ही काही मातोश्रीच्या विरोधात नाही, आम्ही उद्धव साहेबांच्या विरोधात नाही, आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व मानणारे आहोत. निकाल आहे, त्यानंतर लोकांचे हे आहे, जे या लोकांना दिशाभूल कोणी करत असेल त्यांना कळत. आपण पाहिलं असेल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आजही उद्धव साहेबही सभागृहामध्ये नाव घेत असताना सुद्धा त्या भाषेतच घेतलं, कारण की मातोश्रीचे उपकार कोणी विसरत नाही. नाही करत काय करायचं,
सारी जनता जानती मत तो आपका सर्वान महत मैं संगत नहीं मैं तो साहबानी संगित है ऑपरेशन चेंज के त्रास होता अपन पाला ये सुधा मजेवर आत्ता चला कि उद्घाटन मैं के लिए आत्ता 8 दिवस मे पर 60 ते 70 उद्घाटन आता टोकन मिला आता तुम्हारा महत है या शहरा जेवड़े पत्रकार मला ओळखता मी या शहराचा महापौर या शहराचा स्टैंडिंग कमिटीचा चेयरमन विरोधी पक्ष नेता आणि डेवलपमेंट प्लैन का चेयरमन होतो अपन या शहरातील एक ही महापालिकेचे अधिकारी साहब को विचाराव कि प्रदीप जायसवाल तुमच्याकडून 500 रुपये कारण की आमची खंत आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेस आम्ही युतीमध्ये लढलो नाही तर आम्ही हरलो मी होतो माझे ब्रदर किशन तनवानी भाजपतर्फे होते तुम्हाला आपण पाहिलं असेल मागच्या वेळेस काय झालं दोघांचे मतं मिळाले असते तर निवडून आलो असतो आणि हा या मतदारसंघाची परिस्थिती तशी आहे आणि खरं पाहिलं तर हे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आले असं करायचा प्रयत्न करायलाच लागले की आपला माणूस कसं उभं राहील कुठं येईल तर त्या माध्यमातून निधी नाही देण्याचं कारण काय पैशासाठी बाहेर नाही पडले तू ते तर सर्व शहर जाणतंय मला सांगण्यापेक्षा माझे जे मध्य मतदारसंघात थोडा मराठवाड्यात सर्व लोक जाणतात प्रदीप जायसवाल काय पुढच्या वेळेस निवडून येण्यासाठी बाहेर पडला ते हिंदुत्वासाठी बाहेर पडला मी या ठिकाणी बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी आम्ही इथं बाहेर पडलो याचा अर्थ कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आमच्या बाळासाहेबांच्या काळामध्ये साबिर शेख सारखे सुद्धा मंत्री या ठिकाणी झालेले आपण पाहिलं असेल आता 70 भाई तुमचे नाशिकचे आमचे अल्ता भाई नाव घेऊन सांगतो वाटल्या तुम्हाला सर्व धर्माचे लोकांचे आणि या शहरातील मी कधीही पक्षपात केला नाही आत्ताही आमदार असताना शिवसेनेमध्ये हे आहे आणि मी सर्व ठिकाणी काम केलं एव्हान मस्जिदच्या ठिकाणचे सुद्धा रोड बनवून दिले कधीही जातीवादपणा करत नाही माझं कर्तव्य नाही मी या विभागाचा आमदार आहे एखाद्याने केलं असेल ओळखीवाल्याने मला माहीत नाही पुष्कळ सांगायला लागलो असं दिसतंय की शिवसेनेचा वाद थोडासा मला म्हणजे मवाळ झालाय कोणावरती आरोप करत नाहीये कोणाच्या विरोधात बोलत नाहीये कोणाचं नाव घेत नाहीये आज ही सर्वांसाठी अर्ध्या रात्री बेरात्री कोणाचा फोन तुम्ही मला सांगा त्या ठिकाणी 2 मिनिटात पोहोचणारा या शहरातला एकच माणूस आहे एव्हान एक पत्रकार एक प्रेसनी सुद्धा करून पाहिलं होतं मागच्या इलेक्शन मध्ये त्यांना माहित आहे की रात्री 2:30 एक ऍक्सिडेंट झाला त्याला कोणी घ्यायला नाही आहे गाडी नाही आहे मी एकटा सर्वात पहिले 2:30 त्या ठिकाणी स्कूटरवर जाऊन पोहोचलो कारण या शहराच्या जनतेला माहिती आहे अर्ध्या रात्री सर्वांना मदत करण्यासाठी त्यांना अडचण असेल ठाणा असेल कुठले लोक येऊ द्या आमच्याकडे सर्वांना मदत करण्यासाठी मी सातत्याने काम करतो म्हणून सर्व लोकांचा माझ्यावर प्रेम आहे आपण सर्व या ठिकाणी आला त्यावर आपले एकनाथ शिंदे साहेब ठरवतील त्या पद्धतीने मी आमदार बरं मग हे आपलं सुरत गुवाहाटी गोवा हा प्रवास कसा राहिला जातो नेहमी काहीच नाही बिलकुल आरामशीर कोणाला बळजबरी नव्हतं कोणाला काही नव्हतं तुम्हाला स्पष्ट केलं कारण नाही 100% तोच कारण आहे प्रत्येक ठिकाणी म्हणतो ना ज्या ज्या मतदारसंघाच्या लोकांना त्रास झाला हे तर कधी जीवनात तुम्ही पाहिलं का की एका पक्षाचे सत्ताधारी असताना 40 सोडून जाणार असं कधी पाहिलं नाही त्रास याच्यामुळे नाही जिल्ह्यात मी सांगत की माझ्या पुरता सांगतो मला आलेले अनुभव मी काय म्हणलं एकच अनुभव शेअर करणार माझ्या मतदारसंघाची मला तुम्हाला सांगतो मी अजितदादाचं नाव घेऊन सांगितलं आत्ताच्या याच्यात त्यांनी विभागीय आयुक्त मध्ये पत्रकार त्या ठिकाणी होते त्यांनी ऐकलं त्यानंतर बजेटमध्ये नाही घेतलं तर काम कसं करायचं हे सांगा ना सर्वसामान्य जनतेने निवडून दिलं 1 मिनिट ऐकून घ्या सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिलं त्यांचे मी काम करू शकत नाही तर माझा उपयोग काय आमदार म्हणून नाही त्यांनी मला काही थोडी मदत केली त्यांनी कारण की जास्त मदत त्यांना ग्रामीण भागामध्ये जास्त करता येते कारण
हो तो मग त्यांना नगर विकास मध्ये मी म्हणणार दोन प्रश्न आहेत. डीपीटीसी मध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागाला फंड दिले जातो कारण की शहरामध्ये जास्त देत आहेत ते त्याचा मेन खाता म्हणजे नगर विकास म्हणून. पुढच्या विधानसभा शिंदेगट आणि भारतीय जनता पार्टी असं मिळून तुम्ही लढणार आहात मध्ये जे सी एम साहेब ठरवतील त्या पद्धतीने शिंदेगटाचे सर्वात जास्त नगरसेवक असतील आमदारही असतील. मी म्हणलं आम्ही सर्व शिवसैनिक शिवसैनिक बरोबरच राहणार सर्वांच्या नात्यापासून.